नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। आज किती दिवसांनी एकत्र जेवायला बसलो आपण। आज आई हवे होते आणि कॅश सुद्धा। अरे पण कॅश पण गेली कुठे? सांगत होतो ना आली चला। थोड़ी थोड़ी आठवती है तू म्हणजे ती त्यांची मुलगी। अरे अगं अभिलाषा तुझ्या बहिणीला सांभाळ। अहो ती माझी बहीण नाही आहे। खरं तर मलाही आठवत नाही ती कोण म्हणजे मी ओळखण्याचा प्रयत्न सॉरी हा तू पण डफर छू हा मला वाटलं माझे जिज्जू आहे। मला ओळखलं का आता? बस क्या तुम्ही तर प्रथमेश दादा हो ना। लेट्स स्टार्ट। त्या कॅशला काय गरज होती? तिच्या बहिणीला बोलवून घ्यायची। तेव्हा जिज्जू नको।
हे बाई इतना दिवस पाछी मळो छो पण इतना दिवस कुठे होता अग बाई मीरा 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 अग किती झाडी झाली आहेस तू खाण्यावर जरा कंट्रोल कर आबा मी तुमच्याशी बोलणारच नाहीये कट्टी 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 तुम्ही मला तुमच्या लग्नालाच बोलवलं नाही हा हा ते म्हणजे माझा जरा राहू दे ओ पण तुमच्या लग्नामध्ये मी खेळणार होते ना गरबा तो आत्ता खेळते हॅलो हॅलो गरबा रंगो हॅलो हॅलो जिजू गरबा रंगो ए हॅलो हॅलो आबा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की तुमच्या लग्नाचं मला कसं कळलं केश दीदी सोपय केश दीदी केश ती मला अजून पण खूप खूप काय काय सांगते हा पण मी तुम्हाला ते नाही सांगणार अरे पण सविताजी कुठे आहेत सविता सविताजी सॉरी चुकून मिस्टेक झाली हा सावित्रीजी कुठे आहेत ते पण नाही काय लक्ष्मीबाई गिरीजाबाई मग गावावरून तुला गायत्री म्हणायचं आहे का तेच बोलले मी गायत्री बाई त्या कुठे आहेत दिसत नाही कुठे अगं आई बाहेर गेल्यात अच्छा आई बाहेर गेल्यात का पण गायत्रीजी कुठे आहेत आई म्हणजेच गायत्रीजी अच्छा हेमचे विस्तिके मीरा मीरा राईट सिच्युएशन मा रॉंग बॅकग्राऊंड म्युझिक मला वाटतं तुझाच टॅक्सीवाला आहे सुट्टे राहिलेत का थँक्यू हा ऋषिकेश जिजू प्लीज जरा टॅक्सीचे पैसे देऊन याल का येताना बॅग पण घेऊन या आणतो तुमचं चालू द्या पाहिलं ना आबा आपण इथे कॅशची काळजी करतोय पण टी आणि गौरव दोघे मस्त मॉल फिरून आले पिक्चर पण बघितला असेल आणि आता टॅक्सी मध्ये बसून राहिले मला एक कळत नाही हा नमुना कुठे भेटला तिला जाऊ दे तू इथे बोलण्यात नको वेळ घालू तू जा ते टॅक्सीवाल्याचं काय ते बघ आणि तिला घेऊन ये आतमध्ये जा जा सांभाळा बाबा मीरा अरे हे राहिले चल मिनरल आहे ना हो थँक्यू मीरा मी उठसूट गरबा का खेळत असते अहो बहिणी तुम्ही माझ्या लग्नात हिला पाहिलं नाहीत का विसरलात का जेव्हा ती खूप आनंदात असते ना तेव्हा तिची गरबा घ्यायला लागते आपल्या कॅश वेणी नाही का फिनिश असं म्हणतात तसंच लेटतात अरे जिला आम्ही भेटायला आले ती कुठे आहे थँक्यू
दीदी 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 केश कैश साहब, ओ साहब कैश साहब, क्या तुम्हें साहब माला कर लो बाबा कैश गौरव कैश साहब मीटर सामने है। हाँ सामने मीटर है। अरे वो मालूम है रे। कैश गौरव क्या है साहब? हाँ मीटर। अरे दिखाए ना मेरे को मीटर। मीटर मीटर मत कर। उसके साथ और कोई नहीं आया था क्या? वो लड़की के नाम है अंदर साहब। अरे वो नहीं रे, और कोई आया था क्या तेरे साथ? अभी डिक्को से दिखा आपको। क्या बोल रहा है, सीधे सीधे जवाब दे, कोई आया था क्या तेरे साथ? बता ना साहब, लड़की अंदर गए अभी साहब। मीटर हाँ समझा। कितना पैसा हुआ? 450। क्या 450? अच्छा अपने अकेली थी ना? बता नहीं। हाँ नहीं समझा वो। ये ले साहब छुट्टा। नहीं मेरे पास छुट्टा। ठीक है रख। थैंक यू साहब। हाँ एक मिनट है, एक मिनट। नहीं नहीं बैठ बैठ बैठ। नहीं नहीं समझा नहीं है कोई मालूम है। दीदी क्या छो बाहर आ जाओ। दीदी अगा अगा आइक आइक, तू कैशवरी ना हाका मारती है पण त्या भेसोड ग। तुला माझे वेरिएशन कसे वाटले ते सांग। तुला अजून एक वेरिएशन दाखवू। दीदी एक मिनिट एक मिनिट, मला सांग तुझी दीदी कुठे? हाय हाय तुलाच नाही माहिती दीदी कुठे? क्या छे मारी दीदी, क्या छे मारी दीदी? नहीं म्हणजे अगं मला तसं माहिती आहे, ती इथून जाताना म्हणाली की अहमदाबादला चालली आहे। पण मग हाय हाय अहमदाबाद, मी तिला इथे सरप्राईज म्हणून भेटायला आले आणि ती तिथे नाहीये। हाय बेवफा दीदी। हाय हाय दीदी ना हर बार आमच करायचे। आम सॉरी अग कथरीना। जिजू काय कॅटरीना नाही के? आता ही कोण आहे? मी ओ केट जिजू। बर तू अहमदाबाद वरून आलीस ना? कशी काय थंडी आहे तिकडे अहमदाबादची? थंडी अहमदाबादची थंडी ना, इथे नाशिक मध्ये ऐकलं थंडी वाटायला लागली मला। अरे बापरे। बरं जिजू मी निघते। चला चला जिजू। दीदीच्या रूम मध्ये निघते। कुठे आहे दीदीची रूम? अरे तिकडे जाऊन रेस करते आम्ही। जिजू पछी बॅग ला यावा प्लीज। विघ्नेश कुठे गेली आहे काशी? मगाशी तू आम्हाला म्हणालास ती सिनेमाला गेली, आत्ता म्हणालास ती अहमदाबादला गेली, नक्की कुठे आहे ती? आबा हो आमचं जेव्हा जेव्हा भांडण झालं तेव्हा तिने मला अहमदाबादला जायची धमकी दिली, पण ती केव्हाच गेली नव्हती। ही इथेच मॉलमध्ये किंवा पिक्चरला जाऊन बसायचं। आज पहिल्यांदाच नाही, काळजी करू नका ना तुम्ही। मी तिला आत्ताच्या आत्ता फोन करतो, तिची समजूत घालतो आणि तिला सांगतो की परत ये, गौरवला घेऊन ती नक्की परत ये। आत्ता लाव फोन, आत्ता लाव। हो करतो। मी बघतो मी बघतो ना मी बघतो। लेट स्टॉप। याची मिळवणी आहे म्हणे काय पुरे झाली थट्टा आता। ओके मला काय म्हणायचं जिग्नेश। जिग्नेश दादा ही जी कोणी तुझी मेहणी आहे ती राहणार किती दिवस आहे? काय हे
विघ्नेश भाऊजींच्या चेहऱ्यावर बघ, कॅश वेणीचं किती टेन्शन दिसतंय. तुम्ही काय थट्टा करताय? सर बरं विघ्नेश भाऊजी, मी काय म्हणते, कॅश वेणी आणि गौरव अहमदाबादला आहेत हे कन्फर्म झालंय ना, मग मग कशाला टेन्शन घ्यायचं? सिम्पल. कोणी सांगितलं मला कॅशचं टेन्शन आहे? मला टेन्शन आहे या केटचं. कॅट आणि केश, आमच्या सासऱ्यांनी टोपण नावं ठेवली आहेत म्हणे. टोपण? हो टोपण. टोपण नावं ठेवणारे तुझे सासरे जे आहेत ते ज्योतिषी वगैरे आहेत का? नाही, असं का विचारतोस? नाही म्हणजे पहा ना, एकीच नाव कॅश, जी या श्रीमंत घरात सून म्हणून आली. वा वा. आणि दुसरीचं नाव कॅट, जी चित्रपट सृष्टीमध्ये कॅटवॉक करत जाणार आहे. क्या बात है, क्या बात, काय दूरदृष्टी आहे, मानलं पाहिजे ना तुझ्या. मी जातो. नाही, मला उद्या सकाळी लवकर उठायचं, मी निघतोच. कॅटसाठी चहा करायचं. महत्वाची गोष्ट विसरतोय. कुठली रे? लेफ्ट. काय रे तुला ती काय हात मारते? माझ्यावर घसरायची गरज नाही. नाही, आम्ही घसरणारच नाहीये, घसरणार ती आहे. आणि घसरायच्या आधी काय म्हणणार आहे? बाई सिजू. काय बाई? नाही या केट. हा केट. केट, अगं बाई या बेडरूमची काय अवस्था केली आहे? ए जिजू, कशी वाटते माझी बेडरूम? चा तुझी बेडरूम? हा, आता मी इथे राहणार म्हणजे ही माझीच रूम झाली ना. आणि तसंही शाहरुख खानला बघितल्याशिवाय मला झोपच येत नाही, म्हणून तर हा फोटो इथे लावला. सॉरी केट, मी काय म्हणत होतो, तू मुंबईला ऑडिशनला जाणार होतीस की नाही? जिजू, ऑडिशन साठी नाही या, फिल्म फिल्म साठी जाणार होते. त्याचा तो फील घेते ना आमच्या घरात. हो का? काय नाव काय तुझ्या त्या फिल्मचं? तुमचं नाव आहे सौभाग्याची ऐसी तैसी. मस्त ना? हा, ऐशी तैशी. मी काय म्हणतो, आई कॅट ही आहे ना, ही माझी बेडरूम आहे माझी. जिजू, तुझी रूम आहे रे, पण दीदीची पण रूम आहे ना. आता दीदीची रूम ही माझी रूम, दीदीचा वॉर्ड्रॉप तो माझा वॉर्ड्रॉप, दीदीचा बेड तो माझा बेड. बाय द वे जिजू, तुम्ही कुठे झोपणार? मी आता. एनी वे जिजू, दीदीचा विषय निघालाच आहे तर मला सांग, दीदी अहमदाबादला का गेली? आणि दीदी अहमदाबादला गेलीये ते घरच्यांना का नाही माहिती? हा, नक्कीच तुमचं काहीतरी भांडण झालं असणार. जिजू तू बेवफा है. देखा शाहरुख, ये जिजू बेवफा है, इसने मेरी दीदी को धोखा दिया है. शाहरुख, तुम तो मेरे साथ ऐसे नहीं करोगे ना? बेवफा, नहीं रहोगे ना? कॅश तर निघून गेली पण मला आता अगदी एकटं पडल्यासारखं वाटू लागलं. तेव्हा परमेश्वरा, अगदी सगळं काही फिनिश झाल्यासारखं वाटू लागलंय. म्हणजे म्हणजे तशी काही मी अगदी एकटी पडलेली नाहीये, पण कॅश नसली तरी माझी आई आहे ना माझ्या बरोबर. अरे हो की, आईला फोन करते. नाही नको नको, आई नेहमी म्हणते वेळी अवेळी फोन करायचा नाही, ही रात्री झोप मोड होईल ना. नको नको देवा परमेश्वरा, काय करू मम्मी, काय करू, काय करू? वहिनी आत्मचिंतन करा, हा, सासूबाईंची सेवा करा. कॅश जाता जाता मला चांगलीच युक्ती सुचवून गेली. हा,
आता यापुढे मला सासूबाईंची मर्जी कशी सांभाळता येईल याचाच विचार करायला हवा. विलाशा, कुणी काहीही बोललं ना तरी तू खूप हुशार आहेस. या घरच्यांना तुझी किंमत नाही. असो, ए कोण आहेस तू? ए कोण आहेस? अरे ए ए अरे उठ. विघ्नेश, अरे तू इथे काय करतोयस? अरे तू कॅट कॅटमुळे तू इथे झोपलायस ना? विघ्नेश काय हे? कॅश तुला खोलीच्या बाहेर काढायची तोपर्यंत ठीक होत, पण आता ही कॅट. विघ्नेश काही बोलणारेस का? बघा वहिनी, मला ह्या विषयावरती काही एक बोलायचं नाहीये. हे बघ तुला बोलायचं नसेल ना तरी मला बोलायचंय, कळलं का? हे बघ विघ्नेश, अरे मला तुझी काळजी वाटते म्हणून म्हणते ना मी. हे बघ, आता ही वेळ गेलेली नाहीये. जा जा आत्ताच्या आत्ता जा, आणि त्या खमंग ढोकळ्याला तू विचार की असं ती कसं करू शकते. वहिनी, तुम्ही जाताय ना? नाही. हे बघ विघ्नेश, मला सगळ्यांची काळजी वाटते रे म्हणून म्हणते मी. ती कॅश तुला बाहेर काढायची ते ठीक होत, आता ही केट, पण तुला का कळत नाही? विघ्नेश, माझी आई नेहमी म्हणते ज्याचं करायचं भलं म्हणतो माझंच खरं. देवा परमेश्वर, काय होणार ह्याच? असो जाते. वहिनी, कॅश चा आवाज येतोय का? छे छे, ती तर अहमदाबादला आहे. कॅशचा आवाज माझ्या डोक्यात इतका बसलाय ना, सगळीकडे मला तिचाच आवाज येतोय. देवा परमेश्वरा, काय होणार आहे माझं? तू आहेस ना माझ्या बरोबर? कॅश अहमदाबादला आहे. अभिलाषा, इतक्या सकाळ सकाळी कोणी एवढ्या जोरात म्युझिक लावलं? म्हणायचं काय या मुलीला? सकाळी सकाळी देवाची गाणी ऐकण्याऐवजी काय भलती फलती गाणी ऐकते? आहे तिचं नाव ती केट. तू सांगणार आहे तिला समजावून की हे सगळं थांबव म्हणून? निदान हे तरी काढून घे ना की ती नेमकी किती दिवसात आपल्या घरात जाणार आहे, म्हणजे त्याच्याप्रमाणे वागता येईल ना आपल्याला. विघ्नेश काय बोलणार आहे तिला? तिनेच त्याला खोली बाहेर काढलं. आबा, आता हाच निर्वासित झाला म्हटल्यावर हा तिला काय विचारणार? आज आई असती ना, पण असो आता आई नाही तर आपणच काहीतरी करायला हवं ना. आबा, काय करणार? जर त्याची ही अवस्था आहे तर तिला काही विचारणं किंवा तिच्या बाबतीत काही करणं म्हणजे मांजरा चक्रात घंटा बांधल्यासारखं आहे. तू चालली आहेस का? हो अग, म्हणजे काहीच दिवस राहिले असतील तर चाललं असत. नाही म्हणजे अगं, एक आल्यासारखी दोन चार दिवस राहिली असतीस तर बरं झालं असतं ना. म्हणजे कसं आहे की आत्ताच आलीस, लगेच निघालीस, म्हणजे दगदग होते ना फार. हो ना बा, रोज इथून अहमदाबादला अपडाऊन करण्यापेक्षा आता शूटिंग संपेपर्यंत मी इथेच राहायचं ठरवलंय. शूटिंग?
कसलं शूटिंग मॅडम? हू पण ना डफर चुआ, मी तुम्हाला सांगायलाच विसरले, मला ना मराठी फिल्म मिळाली आहे आणि त्यात मी हिरोईनचा रोल करते आणि त्याचसाठी मी इथे आले. हे तुझं शूटिंग साधारणतः किती दिवस असणार आहे? सुरू होईल तेव्हापासून 20 दिवस. आणि हे सुरू कधी होणार आहे? लोकेशन शोधल्यावर 8 दिवसात. म्हणजे अजून काय ते लोकेशन मिळालंच नाहीये का? त्याच्यासाठी जास्त दिवस लागणार नाही. फायनान्सर मिळाला ना की लगेच शूटिंग चालू होईल. काय वा, म्हणजे बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. नाही तू बॅग घेऊन बाहेर आलीस, मला असं वाटलं की तू. हाय मी ना तुमच्यासाठी खास काय काय आणलंय. फरसान, सेव, ठेपला, खाकरा, मस्त ना. अगं हे कॅट. केट? हा तेच ते. आमच्याकडे ह्या प्रकारचा नाश्ता चालत नाही. आमच्याकडे गरम आणि आमच्याच पद्धतीचा नाश्ता चालतो. कळलं का? बरं झालं माझा नाश्ता वाचला. आता मी तुमच्यासोबत तुमचा नाश्ता करायला बसते. अरे वा अभिलाषा, अगं हे एवढे प्रकार करायची काय करत होती? अगं कसं आहे ना, मी आता ठरवलंय की नाश्त्याच्या बाबतीत सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायच्या. आणि त्या आवडीनिवडी जपणं ही माझी जबाबदारी. आबा, सासूबाईंच्या मनाचा मार्ग तुमच्या सगळ्यांच्या पोटातून जातो हे मला चांगलंच कळून चुकलंय. म्हणून तर माझी ही सगळी धडपड सुरू आहे. अभिलाषा, तू काही बोललीस का? नाही आबा, मी विचार करत होते जरा. कसला विचार? कसला? हाच की आबा, आधीचे दिवस किती छान होते ना. मी तुम्हा सगळ्यांसाठी छान तुमच्या आवडीचा नाश्ता करायचे. मग मध्येच तुला काय झालं होतं? हो अहो, काय झालं ना, मी आधी वाईट संगतीत होते ना. अहो खरंच आबा, घरची कामं करण्याऐवजी इतर गोष्टीतच माझा वेळ वाया जायचा. आता ती व्यक्ती घरातच नाहीये म्हटल्यावर मी आता घराकडे अगदी छान लक्ष देईन ना. मी जशी आता चांगली वागते ना, तशीच या पुढेही वागत राहील. वा 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 वा, आबा इस बात पे कांदा पोहे. येस येस येस. वा तुला हवं? वा वा अभिलाषा, मनामध्ये विचार चांगले असेल ना की पोहे सुद्धा चांगलेच होतात. सौभाग्य पुढे काय होत? सौभाग्य तुला काय कळणार सौभाग्याचा अर्थ? बादलीतले कपडे पिळून दोरीवर बाळत घालण्या एवढं ते सोपं नसत. सौभाग्याचा अर्थ कळणं महाकठीण. किचन मधला पनीर टिक्का बनवणं खूप सोप असत, पण सौभाग्य. हाय सौभाग्य. हाय मीरा. हाय मीरा, ऐक ना माझी हेल्प करा. मीरा ऐक ना माझी हेल्प कर ना. अगं मी डायलॉग पॅट करतेय माझ्या फिल्मचे. तुला हेल्प करशील मी? हा, समोर असा कॅरेक्टर असेल ना तर मला असा फील येतो आणि लगेच डायलॉग पाठवतो. बोल. अगं पण मी मला अगं सोपं आहे, त्या फिल्म मध्ये ना माझं यमदूता बरोबर डिबेट चालू आहे आणि असं डिबेट ना दुसऱ्या कोणत्याच फिल्म मध्ये नाहीये माहितीये का. तर तुला ना यमदूताचे डायलॉग बोलायचे. मी? हा सोपं आहे. अगं पण मला हे खरंच नाही जमणार ग. मी अगं तुला काहीच करायचं नाही, खूप सोपं आहे. फक्त तुला ना क्लू द्यायचे, बाकीचा डायलॉग मीच बोलणार आहे. ओके लेट्स स्टार्ट. हो चल चल चल. अगं बाई लवकर पोज घे. हा पोज घे लवकर. हा साडे 7,000 किलोमीटर मी तुझ्या मागे मागे आले. तुला एकाही सिग्नल वर थांबावंच वाटलं नाही. तुला मागणं मी किती हॉर्न देत होते
पण तू कधीच मागे वळून बघितलं नाही. तुला काय करणार सौभाग्याची किंमत. करेक्ट आहे. हे बघ, मी डायलॉग बोलायची थांबले ना की तुला असंच बोलायचंय. करेक्ट आहे. फक्त ना त्या ऑ मध्ये ना असं व्हेरिएशन दे, जरा फील आण. बस ओके, लेट स्टार्ट. चल. मी काय म्हणते, अभिलाषा वहिनी आहेत ना, त्या शाळेत असताना ना कोल्हापूर जिल्ह्यात नाटकात पहिले आले आहेत. काय सांगते मग काय. आता हे बघ, तू त्यांच्या बरोबर प्रॅक्टिस करशील ना तर तुला मदत मिळेल. मग आपण विचारायचं त्यांना. चालेल चालेल. अभिलाषा वहिनी, तुम्ही खरंच नाटकात काम करता. अगं वेड्यासारखं काय विचारतेस, आताच तुला म्हणलं ना मी कोल्हापूर जिल्ह्यात पहिले आल्या त्या नाटकामध्ये. काय वहिनी क्या बात है. नाही मी पहिले आले होते पण गाढवाला शेपूट लावण्यात आणि नाटकाचं सातवी ढ. अगं इयत्ता शाळेत तिसरी आले होते. वा वा वा, बघितलंस बघितलंस किती हुशार आहेत वहिनी ते. आता ह्या तुझी रिहर्सल घेतील हा नाटकाची. वहिनी फक्त लक्षात ठेवा की तुम्ही यमदूत आहात. लेट्स स्टार्ट. इथे पोझिशन घे. आता कमरेवर हात ठेवा. आता तू यमदूत आहे. तुला फक्त मध्ये मध्ये करेक्ट बोलायचंय. ओके सौभाग्य, तुला काय करणार सौभाग्याची किंमत. बादलीतले कपडे दोरीवर बाळत घालण्याइतकं ते सोपं नसतं. किचन मध्ये पनीर टिक्का लगेच बनवता येतो पण सौभाग्याची किंमत ती करणं महाकठीण असतं. तुझ्या मागे मी 7,500 किलोमीटर आले. तुला एकदा एकदा एका सिग्नल वर थांबावं असं वाटलं नाही. तुला मी किती हॉर्न दिले पण तू कधी मागे वळून बघितलंच नाही. तुला काय करणार किंमत सौभाग्याची. सौभाग्य सौभाग्य सौभाग्य. मीरा मीरा जस्ट इमॅजिन, ऑस्कर सेरेमनी चालू आहे. सगळं थिएटर प्रेक्षकांनी खचाखच भरलंय. सगळ्यांच्या नजर अशा अवॉर्ड वरती रोखलेल्या आहेत आणि थोड्या वेळाने अनाउन्समेंट होते. द बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड गोज टू मिस कॅटरीना म्हणजेच कॅट. कॅट नाही, कॅट नाही, केट. आणि ती तिनं गरबा करायला लागेल स्टेजवर. लेट्स स्टार्ट. ते जाऊ दे रे ऑस्करचं, शेवटी ते तिचं स्वप्न आहे. पण आई जेव्हा येतील आणि तेव्हा हे सगळं ते काय ती बघितल्यावर काय रिॲक्ट करणार आहे मला कळत नाही. काही नाही, गायत्री जी आल्यावर एक गोष्ट कन्फर्म आहे, तिला गायत्रीजींच्या हातनं जीवन गौरव मिळणार आहे. जीवन गौरव. वीर शिरो म्हणी. आबा कॉफी. थांबा. हा सगळा काय प्रकार आहे. काय मी आबांना कॉफी देते का. का म्हणजे काय ग, काय झालं. आबा आपली मीरा लहान आहे म्हणजे तिला तर कळतच नाही पण तुम्हालाही कळत नाही का. नाम तर सुना होगा. अगं असं काय करतेस,
आपली मगाशी बाहेर ओळख झाली ना. ओळख झाली असली तरी भेट झाली नाही ना, म्हणून भेटायला आले. नाही काय म्हणजे माझ्या मते भेट झाल्यावरच ओळख होते आणि आपली भेटही झाली आणि ओळख पण झाली बाहेर. मी जरा काम. अरे असं कसं, भेटायची गरज आहे ना म्हणून खास भेटायला आले. अगं ये माझे आई काय झालं ते नीट सांग ना, असं कोड्यात नको का बोलू काय. आबा हो असं काय करता, तुम्हाला पित्ताचा त्रास आहे. डॉक्टरांनी काय सांगितलं की चहा कॉफी घ्यायची नाही म्हणून, आणि तरीही तुम्ही. अगं गेल्या वर्षी सांगितलं होतं ते, आता नाही. हो असं कसं, पण ह्या पुढे त्रास होऊ नये म्हणून आजपासून तुम्ही हिरवा चहा घ्यायचा. हिरवा? हो खरं त्याचा रंग हिरवा नसतो तरी त्याला हिरवा चहा म्हणतात. हिरवा चहा मीरा काय ग काय ते. ग्रीन टी. हा तेच ते. आजपासून तुम्ही रोज हिरवा चहा प्यायचा. मी नाही, तो फार वाईट लागतो, काढा प्यायल्यासारखा लागतो, नको तो ग्रीन. आबा मी तुमचं काही एक ऐकणार नाही. हा उद्यापासून रोज तुम्ही, उद्यापासून कशाला, आजपासून रोज, आजपासून तुम्ही हिरवा चहा प्यायचा, मी आणते. अगदी बरोबर, आजपासून चहा कॉफी बंद आणि ग्रीन टी सुरू. आणि काही कडूबुडू लागत नाही हा ग्रीन टी, तुळशीची पानं टाकून देणार आहे मी, कळलं. आबा हिरवा चहा. फार वाईट लागतो ग तो, म्हणजे आबा मी मी लक्ष ठेवणे तुमच्यावर, वेळी अवेळी ढेकर देत असता तुम्ही. मी हो पित्ताची लक्षणं आहेत ही. तुम्ही जरा उठा उठा, बघा बघा तुमचं पोट बघा. पोट पोट आत घेऊ नका. आबा तुम्ही अजिबात स्वतःची काळजी घेत नाही, हा स्वतःच्या तब्येतीकडे बघत नाही. तुमची औषध औषध हे घ्या तुमचं औषध. अगं ही गोळी मी रोज सकाळी घेतो. हो मग आता रात्र आहे. तेच म्हणतोय मी, आता रात्र आहे. तेच म्हणते मी, आता रात्र. हो पण रात्र संपल्यावर सकाळ तर होणार ना, म्हणून घ्या औषध. उद्या होणार सकाळ, आता म्हणून औषध. कस कस हिरवा चहा प्याल्यावर आबांना बरं वाटेल. चा चा आबा मीरा काय हे काय, थांब तू, हे ठेव खाली. आधी काय झालं, आधी खाली ठेव. काय झालं, हात दाखव तुझे. देवा परमेश्वरा किती नाजूक हात होते या मुलीचे, काय अवस्था करून घेतलीस तू. अहो हातांना काय झालंय, सगळं छान आहे. तुम्ही उगाच काळजी करताय मीरा. बाळा माझ्या सोन्या, हा तुझ्या मनाचं मोठेपण आहे, पण तुझी मोठी वहिनी म्हणून मी तुला सांगते, आजपासून तू ही कुठलीच कामं करायची नाही, फक्त स्वतःच्या खोलीत आराम करायचा, स्वतःची काळजी घ्यायची. पण मग ही काम, ही काम कोण करणार. मी मी करेन. तू फक्त आणि फक्त स्वतःची काळजी घ्यायची. हा जा क्रीम लावा हाताला. बहिणी पण एवढी भा वा करू. हा डोळे बघितले, घाबरले. अरे देवा परमेश्वरा ती एवढी भांडी मी घासायची. नाही अभिलाषा, तुला घाबरून चालणार नाही. जर तुला सासूबाईंची मर्जी संपादन करायची असेल तर त्यांच्या मर्जीतील माणसांना असंच सांभाळून घ्यावं लागणार.